ट्वीट जे आहे, तर आता तुम्हाला ट्वीट वाचून दाखवतो. वाचून हां, असे कसे बरे दादा नवलपरी घडले, राजकुमार आता घराबाहेर पडले, अर्ध्या तासात शेतकऱ्यांची दैना पाहून झाली, नाईट लाईफसाठी स्वारी, 7:00 परतली घरी. मला काय म्हणायचं आहे की बांद्र्याचा माणूस बांधावर कधी जातो आणि बांधावरून पुन्हा बांद्र्याला कधी येतो हे कळतच नाही. लक्झरियस दौरे आहेत. ज्यावेळी तुमच्या हातात सत्ता होती, जेव्हा आघाडीची सत्ता होती, त्यावेळी आपण शेतकऱ्यांसाठी काय केलं? तुम्ही घराबाहेर पडले का? शेतकऱ्यांना 3 वर्षापूर्वी आपण जाहीर केलं की शेतकऱ्यांचं खात्यात 50,000 रुपये आपण जमा करू. केले का हो जमा? नाही केले. ते जमा आत्ता माननीय मुख्यमंत्री आमदार एकनाथ शिंदे साहेब आणि देवेंद्र फडणवीस साहेबांची सत्ता आल्यानंतर लोकांच्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये 50,000 रुपयाची जमा रोकड रक्कम जमा झाली. आपण 7-12 कोरा करण्याच्या मोठ्या गप्पा मारल्या होत्या. केला का 7-12 कोरा? भूविकास बँकेचं कर्ज माफ केलं आणि आता शेतकऱ्यांचा 7-12 कोरा झाला. 25,000 रुपये आम्ही शेतकऱ्यांच्या बांधावर देऊन सांगितलं होतं. गेले का बांधावरती? तर अजिबात केले नाही. NDRFचे नियम आहेत नुकसान भरपाई करता, ते नियम आपण शिथिल केले आणि दुप्पट त्या NDRFपेक्षा जी काही पॉलिसी आहे त्यापेक्षा दुप्पट आपण शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली. नुकसान भरपाईसाठी 2 एकरची मर्यादा होती, ती आपण 3 एकरपर्यंत आपण मर्यादा केली. हे सर्व माननीय मुख्यमंत्री आमदार एकनाथ शिंदे साहेब आणि देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सरकारने केलं. आणि आपण काय शेतकऱ्यांचं अश्रू पुसण्याकरता नाटक करता? हे फक्त नाटक आहे फडणवीस साहेब आणि शिंदे साहेबांवरती टीका करण्याकरता या सर्व गोष्टी सुरू आहेत. आणि शेतकरी हा बळीराजा एवढा दुधखुळा नाही हो. त्यांना कळतं आहे की आपल्यासाठी कोण आहे आणि आपल्यासाठी कोण काम करतं आहे, आणि त्यामुळे ते 7:00 घरी येतात कारण नंतर त्यांना खूप कामं असतात. म्हणून हे अशा पद्धतीचं मी ट्विट केलेलं आहे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.